शिक्षण तज्ज्ञांना मी नमन करतो, वंदन करतो। आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मंचावर विचारपीठावर आदरणीय पंतजी यांनाही मी अभिवादन करतोय आणि प्राध्यापक गुडेश्वर सर, ज्ञानेश्वर बाकुडकर सर, उत्तम शिवडे साहेब, नीलिंद फुलझेले साहेब, इंजिनियर संकेत, विनताई गाडे आणि इथे उपस्थित असलेले सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ असे सुज्ञ नागरिक बौद्ध आणि इतर सर्व सर्वसामान्य नागरिक बंधू भगिनींनो, वंदना संघ बुद्धविहार समन्वय समितीच्या वतीनं हा कार्यक्रम घडून आणलेला आहे। याच्या पाठीमागची सर्वात महत्त्वाची जर भूमिका असेल तर ती आहे गानार गुरुजी यांची। गानार गुरुजी हे दिग्दर्शक आहेत, डायरेक्टर आहेत या कार्यक्रमाचे। ते स्वतः स्टेजवर दिसत नाहीत, पण ते बरोबर तिकडून सूत्र हलवत असतात। हा विषय नवीन शिक्षणाचं धोरण, आता प्रत्येक धोरणाला नवीनच असं म्हटलं जातं, हा इतिहास आहे आपल्या भारतामध्ये। राजीव गांधीच्या काळात 1984 मध्ये अशा प्रकारचं धोरण आलं होतं, त्यालाही नवीन शैक्षणिक धोरण असं म्हटलं जात होतं। यापूर्वीही अनेक आयोग झालेत, स्वातंत्र्याच्या पूर्वी झालेत, स्वातंत्र्याच्या नंतर झालेत। गोडेश्वर सरांनी हंटर आयोगाचं उदाहरण दिलं, उल्लेख केला त्याचा, महात्मा फुलेंनी निवेदन दिलं होतं। त्यातला एक मुद्दा तुम्हाला थोडस ऍड करतोय सर, 1882 मध्ये तो हंटर आयोगाला निवेदन देताना महात्मा फुले म्हणाले होते की वयाच्या 12 वर्षात पर्यंतच्या प्रत्येक मुला मुलीला मोफत आणि अनिवार्य शिक्षण दिलं गेलं पाहिजे। केव्हा? 1882 मध्ये, त्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं। इंग्रजांना सांगितलं महात्मा फुलेंनी, त्यानंतर महात्मा फुलेंच्या नंतर शाहू महाराजांचं राज्य, छोटस राज्य होतं त्या काळामध्ये, सगळे चहू बाजूने इंग्रजांचं राज्य होत आणि एका फक्त कोल्हापूर मधल्या करवीर प्रांतामध्ये गाव तेथे शाळा आणि शाळा तेथे ग्रंथालय ही योजना त्या काळामध्ये राबवली होती। त्यांनी विशिष्ट वेगळ्या प्रकारचे कोणतेही कर न लादता शिक्षणाची योजना राबवली। इतकंच नव्हे तर इतक्या मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थ्यांना शिकायला शिक्षक उपलब्ध होणार नाहीत म्हणून त्यांनी शिक्षण प्रशिक्षणाची सुद्धा व्यवस्था केली। हे त्या राजांना समजलं, ते शक्य झालं आणि आमचं जे सरकार आहे आतापर्यंत, किंवा मी बीजेपीला दोष देत नाही, याच्या पूर्वीचे सरकार आले, या सर्व सरकारांजवळ शिक्षणावर खर्च करायला तिजोरीत पैसा नसतो। गुडेश्वर सरांनी सांगितलं की अर्थसंकल्पाच आहे त्यांचा विषय, इकॉनॉमिक्स आहे। खरं म्हणजे आतापर्यंत आपलं 2 पिरियड 3 पिरियड होऊन गेले, माझा पिरियड आता शेवटचा आहे, 3रा पिरियड, मी एमफिलला शिकवणारा माणूस, 2 तासाचा भंतीजींना आणि मीनाताई गाडींना माहिती आहे 2 तासाचा पिरियड असतो, किती वेळ बोलावा हा प्रश्न पडला, आता 8 झाले। तर अशा प्रकारे सरकारच्या तिजोरीमध्ये शिक्षणावरती खर्च करायला पैसा नाही। संपूर्ण जगाच्या अर्थसंकल्पांचा जर विचार केला तर भारतामध्ये शिक्षणावर जेवढा खर्च केला जातो त्याच्यापेक्षा कमी खर्च कोणत्याही देशात केला जात नाही, अति मागासलेले राष्ट्र असतील तरीही। आणि विकसित राष्ट्र किती खर्च करत असतील तर ते 25% पुढे खर्च करतात एकूण। म्हणजे आता सगळ्यांनी सांगितलं की 30 लाख करोडचं बजेट आहे आमचं, 30 लाख करोडचं बजेट जर असेल तर 15 लाख करोड 50% होते आणि 7.5 लाख करोड शिक्षणावरती खर्च करावा लागेल आणि 300 कोटी रुपये जेएनयूला देण्यासाठी सरकारजवळ पैसा नाही। अशा प्रकारचा एक गंभीर असा प्रश्न उपस्थित केला आहे, कुठे जातो हा पैसा सगळा। भारतीय राज्यघटनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी नमूद केले 45व्या कलमामध्ये की जसं महात्मा फुलेंनी 12 वर्षाच्या वयोगटापर्यंत सर्व मुला मुलींना मोफत आणि अनिवार्य शिक्षण दिलं पाहिजे, शाहू महाराजांनी म्हणाले जो जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाही त्यांना दंड करण्यात येईल आणि त्याचं इम्प्लिमेंटेशनही केलं, जो दंड भरल्याच्या नंतरही पाठवत नसेल तर त्याला जेलमध्ये सुद्धा टाकू, अशा प्रकारची कडक योजना
आणि धडक योजना शिवमंत्री दाबवली आणि आमच्या देशामध्ये शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे राज्यघटनेने दिलेला आणि असं असताना देखील आमच्या देशामध्ये या शिक्षणाकडे कायमचं दुर्लक्ष झालेलं आहे। नाही म्हणायला काहीतरी दिखाऊ स्वरूपाच्या योजना आणल्या, सर्व शिक्षा अभियान त्यातलाच एक भाग आहे। शिक्षणाचा अधिकार हा कायदा बनवण्यासाठी किती वर्ष जावे लागले या देशामध्ये, खरं म्हणजे तर राज्यघटनेच्या कलमामध्येच नमूद केलेलं आहे, तरीही हा कायदा बनवायला 60 वर्ष निघून गेले आणि आज प्रत्येक मूल शाळेत आलं पाहिजे, 100% नोंदणी झाली पाहिजे, ज्याला आपण शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण असं म्हणतो, युनिव्हर्सलायझेशन ऑफ एज्युकेशन, यासाठी ह्या संपूर्ण आयोगाने ज्या ज्या काही शिफारशी केल्या आजपर्यंत ह्या सगळ्याच्या सगळ्या शिफारशी काही वेगळ्या नव्हत्या आणि या नवीन जे धोरणामध्ये ज्या शिफारशी केलेल्या आहेत त्या सुद्धा काही फार वेगळ्या नाही आहेत। माझं असं निरीक्षण आहे की कोणतीही गोष्ट देशापुढे जनतेपुढे मांडताना त्याच्यात काही चुकीचं आहे असं कोणी भासवत नाही, ते चांगलंच आहे असं भासवतात आणि म्हणून वरवर पाहता या आयोगामध्ये सुद्धा कोणत्या गोष्टी चुकीच्या दिसणार नाहीत असं वाटेल। क्वालिटी एज्युकेशन कोणाला नको आहे, शिक्षण आयोगाने मांडलेलं आहे क्वालिटी एज्युकेशन द्यावं, पण क्वालिटी एज्युकेशन देणारी व्यवस्था आमच्या देशामध्ये काय आहे, त्याच्यावरती फायनान्शियल प्रोव्हिजन काय करणार आहात तुम्ही, याच्याबद्दल वाच्यता केलेली नाही आहे आणि म्हणून ह्या शिक्षणाच्या संबंधीचा प्रश्न उपस्थित होतात। वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा म्हणजे आमच्या देशामध्ये समानतेचं तत्व स्वीकारले राज्यघटनेने आणि ही समानता प्रस्थापित करण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि ती समानता प्रस्थापित शिक्षणाच्या माध्यमातून करायची आहे आणि शिक्षणामध्येच विषमता निर्माण केलेली आहे। कशी विषमता निर्माण केली आहे, घोडेस्वर सरांनी उल्लेख केला, त्याचा वाकुडकर सरांनी सांगितलंय की या देशामध्ये शिक्षण शाळांचे प्रकार किती असावेत, तुम्हाला समानता आणायची आणि शाळेमध्ये शिक्षणामध्ये, मग या शाळा समान स्वरूपाच्या असल्या पाहिजेत की नाही, जर तुम्हाला विनाअनुदानित शाळा जर काढायची असतील तर सगळ्या विनाअनुदानित शाळा असल्या पाहिजेत, पण विनाअनुदानित शाळा कोणाची असल्या पाहिजेत, इथे आमच्या देशामध्ये जाती धर्माचं प्राबल्य खूप आहे, मग जो जो ज्या ज्या जातीचा जो जो ज्या ज्या धर्माचा असेल तो आपल्या धर्माचा घोडं थांबतील ना पुढे, आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही विनाअनुदानित शाळा खासगी स्वरूपामध्ये वाटून दिल्या तर या देशामध्ये समता कशी प्रस्थापित होईल। या देशामध्ये कॉन्व्हेंट स्कूल वेगळ्या, अनुदानित वेगळ्या, विनाअनुदानित वेगळ्या, गव्हर्नमेंटच्या स्कूल वेगळ्या, सेंट्रल स्कूल वेगळ्या, आश्रमशाळा वेगळ्या, सीबीएसई बोर्डाच्या वेगळ्या, स्टेट बोर्डाच्या वेगळ्या, आणखी काय काय बोर्ड माहीत नाही ना मला, शिक्षण शास्त्राचा अभ्यास करताना सुद्धा मला अजून सगळ्या बोर्डाचे नावं याद नाही, इतके बोर्ड आणि इतक्या शाळा इतक्या प्रकारच्या शाळा आहेत आणि अशा वेगवेगळ्या शाळांमधून शिकणारा जो विद्यार्थी जेव्हा बाहेर पडतो तेव्हा तो समान कसा असेल। आणि आता तर नवीन शैक्षणिक धोरणाने तर कुरण मोकळं करून दिलंय सगळं, काय म्हणतंय की तुमची फी तुम्ही ठरवा, तुमचा अभ्यासक्रम तुम्ही ठरवा, तुमच्या डिग्र्या तुम्हीच वाटा, दॅट इज कॉल्ड ऑटोनॉमस स्टेटस, स्वायत्तता म्हणते। अशा प्रकारची स्वायत्तता जर समजा इथल्या सगळ्या कॉलेजेसना जर मिळाली तर उद्या या नागपूर शहरामध्ये जेवढे कॉलेज आहेत तेवढे विद्यापीठ तयार होतील या देशात आणि त्या प्रत्येक विद्यापीठाचा वेगवेगळा अभ्यासक्रम असेल आणि वेगवेगळ्या प्रकारची फीस असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या डिग्र्या असतील आणि अशा प्रकारे तयार होणारा जो काही माल असेल तो कसा असेल, म्हणजे या देशामध्ये तुम्हाला समानता प्रस्थापित करायची आहे का विषमता आणखी घट्ट करायची आहे, ऑलरेडी विषमता आहे आणि ही विषमता केवळ शिक्षणाने निर्माण केलेली आहे। आमच्या देशाच्या शैक्षणिक धोरणामध्ये प्रत्येक आयोगाने असं नमूद केलेलं आहे की या शिक्षणातून समानता निर्माण झाली पाहिजे, या शिक्षणातून विद्यार्थी आत्मनिर्भर बनला पाहिजे, स्वावलंबी बनला पाहिजे, या शिक्षणातून चारित्र्यवान शीलवान पिढी घडली पाहिजे, या शिक्षणातून हे या देशामध्ये लोकशाही शासन प्रणाली असल्यामुळे मूलभूत असं एक तत्व आहे शिक्षणाचं की लोकशाही शासन प्रणालीला अनुरूप असे नागरिक घडले पाहिजे। आणखी अनेक उद्दिष्ट आहेत, खूप जास्त मी काय डिटेलमध्ये जाणार नाही कारण वेळ कमी आहे, आपल्याला वेळ जास्त होईल म्हणून मी थोडक्यामध्ये घेतोय। तर हे थोडक्यामध्ये 4-5 उद्दिष्ट मी ठळक ठळक तुम्हाला सांगितलेले आहेत। आजच्या शिक्षण पद्धतीने हे आयोगाचं काय पुढे होईल तर तो भाग सोडा, आज आजची परिस्थिती प्रचलित परिस्थिती आहे काय, या प्रचलित परिस्थितीमधून प्रचलित शिक्षण पद्धतीमधून ही उद्दिष्ट साध्य होतं, 5-5, 6-7 डिग्र्या घेतलेल्या आहेत एमएच्या विद्यार्थी आणि 6 डिग्र्या घेतल्याच्या नंतर जर एखादी माजी विद्यार्थी आम्हाला जेव्हा भेटतो ना
तो म्हणतो सर त्याला सहज विचारतो कारण बाबा आता काय करतोय नाही म्हणते पाच विषयात सहा विषयात एम ए केलं म्हणते आता पुढे काय करावं सर म्हणते मार्गदर्शन करा अरे पाच विषयामध्ये एम ए झालेला ज्याला एम ए म्हणजे मास्टर ऑफ आर्ट्स म्हणतात मास्टरचा अर्थ मराठीमध्ये पारंगत होतो सहा विषयामध्ये पारंगत असलेल्या विद्यार्थ्याला पुढे काय करावं याचा निर्णय घेता येत नाही तो स्वावलंबी बनणे चरित्र्यावर बनणे लोकशाहीला अनुरूप असं नागरिक घडणे आणि आणखी काय काय जी उद्दिष्ट आहे ते तो खूप दूरची आहे त्याला स्वतःचं पोट भरायचं सुद्धा अक्कल त्याला निर्माण झालेली नाही आहे मग नेमकं शिक्षण म्हणजे काय समजून घेतलं पाहिजे म्हणजे उत्तम शेवडेंनी महात्मा फुलेचं कोटेशन सांगितलं विद्याविना मती गेली मग हे एवढं मोठे शिक्षण 100% पटनोंदी साक्षरता 100% झाली शिक्षणाचा अधिकार सगळीकडे आणलेला आहे मग असा असताना सुद्धा या पाच पाच विषयामध्ये एम ए झालेले आणि पीएचडी झालेले कोणी एम फिल झालेले किंवा आणखी कोणते डिग्री घेतलेले या लोकांच्या मनामध्ये किती प्रमाणात मती निर्माण झाली महात्मा फुलेंनी म्हटलं विद्याविनामित मती गेली मग विद्या तर खूप प्रमाणात मोठी वाढली होता आमच्या देशातल्या 100% नोंदी युनिव्हर्सलायझेशन ऑफ एज्युकेशन झालेलं आहे मग असं असताना आमच्या देशातल्या लोकांमध्ये मती निर्माण का होत नाही कोण जबाबदारी याला आपण बरेचदा काय करतो की याला जबाबदार कोण असं म्हणून सरकारी धोरण जबाबदार आहे असं आपण गृहीत धरतो सत्ता पलटली पक्ष बदलला की त्यांची धोरणं बदलतात हा इतिहास आहे पण असं जरी असलं तरी पण या देशामध्ये जेव्हा केव्हा शिक्षणाच्या संबंधीचा विचार केला जातो त्यावेळेस आपण एका गोष्टीचा निश्चित विचार करायला पाहिजे की या देशातले नेते घडविण्याचं काम कोण करते शिक्षणच करतोय की नाही कुठे जातात नेते लोक कुठे शिकतात शाळेत शिकतात चारित्र्यवान नागरिक घडवायचे का मला या शिक्षणातून मग हे नेते सुद्धा शिक्षकांनी घडवलेले आहेत आम्ही म्हणतो आजकाल डॉक्टर बोगस निघालेले आहेत हे डॉक्टर कोणी घडवलेले शिक्षकांनी घडवलेले आहेत इंजिनियर्स म्हणजे आता अलीकडच्या या काळामध्ये एक सर्वेक्षणाचा एक निष्कर्ष आहे की या देशातले 90% सुशिक्षित लोक हे कुठल्याही कामाच्या लायक राहत नाही 10% स्टुडंट्स आर लायबल टू वर्क फॉर समथिंग कुठेतरी म्हणजे अनेक अशा प्रायव्हेट कंपन्यांचा निष्कर्ष आहे हा प्रायव्हेट कंपनीमध्ये जेव्हा जॉबला जातात ना त्यावेळेस ते त्याला आता अलीकडच्या काळामध्ये कॅम्पस सिलेक्शन म्हणत होते आता तेही बंद झालं सगळं संपलं तर त्यांचं असं मत आहे की केवळ 10% फक्त विद्यार्थी क्वालिफाईड असतं किंवा त्यांच्यामध्ये स्किल असतं किंवा नॉलेज असतं बाकीचे लोक असेच तयार झालेले आहेत मग अशी जर अवस्था असेल ती ही अवस्था कोणी निर्माण केली राकुटकर सरांनी सांगितलं की ज्या आम्हाला मला आठवते माझ्या आयुष्यातलं प्राथमिक स्तर मी कधी शाळेत गेलो नाही आमची आई मजुरी करायला घेऊन जायची 2 दिवस शाळेत नाही गेलो तर मग तिसऱ्या दिवशी गेलं का मास्तर मारे मग कधी वही नाही पुस्तक नाही पेन नाही होमवर्क केलं नाही म्हणून फक्त मी फक्त शाळेमध्ये मार खायला जात होतो पण त्या काळामध्ये शिक्षक कोणते होते म्हणजे 61 ते 70 दशकातली गोष्ट ही त्या काळामध्ये शिक्षक होते ब्राह्मण प्रायमरीमध्ये काळ बदलत गेला हळूहळू ते ब्राह्मण शिक्षक वरच्या माध्यमिक शाळेत आले हळूहळू ते ज्युनियर कॉलेज त्यावेळी ज्युनियर कॉलेज नव्हतं उच्च शिक्षणात गेले आणि असं करत करत खाली मग प्रायमरी स्टेजला आपले बहुजन समाजातले शिक्षक आले मागासवर्गीय शिक्षक आले मग ते पुन्हा वरती सरकले पुन्हा माध्यमिकवर गेले नंतर कॉलेजमध्ये आले आज बहुसंख्य समाज शिक्षक हा बहुजन वर्गातला असताना सुद्धा बाकुडकर सांगितलं ना की झेडपीच्या शाळेतला शिक्षक जर 60,000 रुपये पगार घेत असेल तर आमच्या इकडल्या कॉन्व्हेंटमधला 5,000 घेतो ना एवढा डिफरन्स आहे त्यांच्या पगारामध्ये पण तरी प्रिफरन्स कोणाला दिला जातो कॉन्व्हेंटमध्ये आमचा मुलगा गेला पाहिजे आणि झेडपीच्या शाळेमध्ये बंद पडले शाळा ही अशी अवस्था निर्माण करणारा कोणता घटक आहे मी एक शिक्षक मी प्राध्यापक म्हणून मी शिक्षक घडवणारा माणूस आहे प्राध्यापकाने शिकवलं शिक्षकाने शिकवलं आयुष्यभर 1 वर्षासाठी शिकायला येत होते माझ्याजवळ ग्रॅज्युएट प्रोजेक्ट पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यावर 1 वर्षात जे पक्के झालेले मातीचे घडे माझ्या वर्गात येऊन बसले त्यांना काय बदलवणार आहे मी ते रूट लेवल पासून पाहिजे प्रायमरी पासून पाहिजे आणि म्हणून प्रायमरीचं एज्युकेशन देताना सरकारी धोरण जे काही असेल ते असो बाकी मी घोडेस्वर सरांनी जे जे सांगितले त्याच्यावर रिपीट करणार नाही मी पण याच्या पलीकडे जाऊन आपला विचार केला पाहिजे
की योग्य प्रकारचं शिक्षण देणाऱ्या संस्था बहुजन समाजातल्या लोकांनी आणि पर्टिक्युलरली आपण आंबेडकर समाज जागृत आहोत म्हणतो की ते संस्था निर्माण झाल्या तशा पीपल्स एज्युकेशन सोसायटीची काय गत सुरू आहे माहिती आपल्याला सगळ्यांना। मग कशासाठी भाषणाचे कार्यक्रम घेतोय आम्ही, कोणाला बोलतोय, कोणावर टीका करतोय? मी असं बोलतो ना तुम्हाला वाईट समजतात लोक, बोलत नाही भाषण करायला सहसा, पण हे वास्तव आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे। गोरेश्वर सरांनी द्रोणाचार्यचं उदाहरण बरोबर आहे की या देशामधले शिक्षक आता द्रोणाचार्य निर्माण होतील, नवीन शैक्षणिक धोरण जर निर्माण आता लागू झालं ना तर ते आणखी झपाट्याने सगळे वाढणार आहे। आतापर्यंत जे होतं ते स्लो मोशनने होते होतो, कारण स्लो मोशन ही काँग्रेसची सिस्टीम आहे आणि बीजेपीची सिस्टीम आहे, धुमधडाकाने सुरू करून टाका, तोडफोड करून बदलून टाका। तर हा धुमधडक आता सुरू झाला। खरं म्हणजे याचं मूळ कुठे आहे? याचं मूळ आहे अटल बिहारी वाजपेयीच्या सरकारमध्ये। हे जे आजचं धोरण आहे ना, आजचं जे डॉक्टर कस्तुरी रंगन आयोग जे स्थापन झालेलं आहे आणि जून 2019 मध्ये जो अहवाल सादर केला सेंट्रल गव्हर्नमेंटला, याचं मूळ अटल बिहारी वाजपेयीच्या सरकारामध्ये आहे। 1998-99 मला वाटते ते प्राईम मिनिस्टर बनले होते, 13 महिन्याचं सरकार झालं होतं काहीतरी, त्यावेळेस त्यांनी या देशातल्या सगळ्या शिक्षण मंत्र्यांची परिषद बोलावली होती दिल्लीमध्ये। आठवते सगळ्यांना? सर आठवत असेल तुम्हाला, शिक्षण मंत्र्याची बैठक बोलावली होती कशासाठी? शैक्षणिक धोरण ठरविण्यासाठी आणि पुढे सगळे धोरण बदलवण्यासाठी। त्यावेळेस ती शिक्षण परिषद बारगळली होती, ऑब्जेक्शन घेतलं, शिक्षण वापस आले तिथून, शिक्षण परिषद बारगळली, सक्सेसफुल नाही झाली। का नाही झाली? दुसऱ्या दिवशीच्या पेपरमध्ये हेडलाईन्स होत्या की शिक्षणाचे भगवीकरण करण्याला बीजेपीने सुरुवात केलेली आहे म्हणून हे सगळं रद्द करायला हवं। त्याच वेळेस हा आयोगाचा रिपोर्ट तयार होता, संधी मिळण्याची फक्त वाट बघत होते ते। 2014 मध्ये पुन्हा सत्तेवर आले, 2000 मध्ये सत्तेवर आल्याच्या नंतर पुन्हा ते शैक्षणिक धोरण लागू करण्याचा विचार करत होते, परंतु त्यांनी तसं केलं नाही। त्यांनी आधी आपला पाया मजबूत केला, लोकसभेमध्येही आपली मेजॉरिटी असली पाहिजे, राज्यसभेतही आपली मेजॉरिटी असली पाहिजे, विविध राज्यांमध्येही आपली सत्ता असली पाहिजे, आणि हे सगळं प्रस्थापित करता करता त्यांना 4-5 वर्ष निघून गेले। आणि मग त्यांनी शेवटी कस्तुरी रंगनचा आयोग स्थापन केला, 11 सदस्य आहे। मला मोठं आश्चर्य वाटतंय की या 11 सदस्यांपैकी शिक्षण तज्ञ किती होते? कोणाला शिक्षण तज्ञ म्हणायचं? और इस्रोचा अध्यक्ष असेल, मोठ्या नासाचा अध्यक्ष असेल किंवा आणखी इंटरनॅशनल संस्थेचा एखादा मोठा शास्त्रज्ञ असेल, तो अशा आयोगाचा सदस्य बनू शकतो, पण शिक्षण शास्त्राचा एकही सदस्य बनू शकत नाही, हा एक मोठा विचित्र प्रकार आहे। म्हणजे या देशातल्या लोकांना शिक्षण तज्ञ कोणाला म्हणावं, इथल्या नेत्यांना, हे सुद्धा समजत नाहीये। आमच्या लहानपणी आम्ही 26 जानेवारी 15 ऑगस्टचे कार्यक्रम साजरे करत होतो, शाळेमध्ये मोठ्या उत्साहाने भाग घेत होतो, त्यावेळी 15 ऑगस्टला तेच भाषण ऐकत होतो आणि 26 जानेवारीला तेच भाषण ऐकत होतो। बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो कधी 26 जानेवारीला लागला नाही? म्हणजे 26 जानेवारी हा दिवस कशासाठी साजरा करतो हे त्या मुख्याध्यापकांना, त्या शिक्षकांनाही कळत नव्हतं। त्यांना सोडा, बिचारे तिथे खेड्यापाड्यातले होते, पण गेल्या 15-16 वर्षापासून मी इथे नागपूर विद्यापीठामध्ये व्हाईसचान्सलरची भाषण ऐकली, त्या व्हाईसचान्सलरची भाषण सुद्धा, नेत्यांची भाषण, प्राईम मिनिस्टरचे भाषण, मिनिस्टरचे भाषण, त्याच्यामध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेता प्रजासत्ताक दिन साजरा होतो। याचा अर्थ असा की म्हणजे आमच्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लोकांनी शहीद झाले, बलिदान दिलं वगैरे सांगतात प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी। अरे खरं स्वातंत्र्य आम्हाला तर 26 जानेवारीला मिळालं, मग हे सुद्धा विद्यार्थ्यांना आजपर्यंत शिकवलंच गेलं नाही ना, मग अभ्यासक्रमामध्ये काय नाव? हे सगळं केव्हा येईल? हे येऊ शकणार नाही, कारण सरकारमध्ये जे लोक बसलेले आहेत ते बिंडोक लोक बसलेले आहेत। म्हणून मी लोकशाहीची व्याख्या करताना मूर्ख लोकांनी मूर्ख लोकांचं सरकार निवडून दिलेलं आहे, त्याला भारतातली लोकशाही म्हणायची, मूर्ख लोकांची लोकशाही। हे असे गुंड प्रवृत्तीचे लोक, सरांनी सांगितले आता 41% गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, त्यांच्यावर केसेस दाखल आहेत, असे लोक जर निवडून जाणार असतील आणि अशा लोकांनी, हे लोक का निवडून जातात? कारण शिक्षणाचं जे काही ध्येय आहे, प्रमुख ध्येय की लोकशाहीला अनुरूप असे नागरिक घडविणे, आणि गुंड प्रवृत्तीचे लोक जर निवडून जात असतील याचा अर्थ निश्चित समजावा की या देशातल्या लोकांना मतदान कोणाला करावं, का करावं, कसं करावं हे कळत नाही, आणि हे आमच्या शिक्षणाने आजपर्यंत कधी शिकवलंच नाही। मला सांगा, 10वीच्या अभ्यासक्रमापर्यंत लोकशाहीला अनुरूप असे नागरिक घडण्यासाठी कोणत्या प्रकारचे विषय आणि कोणत्या प्रकारचा अभ्यासक्रम आहे?
अलीकडच्या काळात काही ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा एखादा लेसन जर एखाद्या पाठ्यपुस्तकात घातलं ना तर आम्ही मोठे हुरळून जातो, पण त्याच्या पाठीमागे जी भूमिका असते, प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी करायची वेळ असते, त्या पाठावरती एक परीक्षेमध्ये एकही प्रश्न विचारला जात नाही। आणि एकही परीक्षेमध्ये कारण का पोरांनी सवय असते, मास्तरांनी सवय आहे तशी, की मागच्या वर्षीचे पेपर पाहायचे आणि पुढच्या परीक्षेचा अभ्यास करायचा। ते पुस्तकाचा अभ्यास नाही करत, ते नॉलेज नाही मिळवत, ते फक्त मागच्या वर्षीचे पेपर पाहतात। आणि मागच्या वर्षीच्या 5 वर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकरच्या पाठावरती एकही प्रश्न विचारला गेला नाही, त्याचा त्या पाठाचा अभ्यास करायचा नाही। मास्टर लोक हेच ठरवतात की त्यावरती प्रश्न येत नाही, विचारले जात नाही, म्हणून तो पाठ शिकवायचाच नाही। काय उपयोग आहे त्या पाठ्यपुस्तकात पाठ टाकून? ही अशी जर मनोवृत्ती या देशामध्ये असेल तर या शिक्षण आयोगाने कितीही काही सुधारणा सुचवल्या तर काही उपयोग होणार नाही। म्हणून हे सगळं करण्यासाठी आपल्याला अतिशय गांभीर्याने विचार करावा लागेल। द्रोणाचार्यचं पुन्हा शिक्षण येईल, पुन्हा शिक्षक येतील असं म्हणतात, मग द्रोणाचार्य जर आलं आणि अतिशय प्राचीन काळाचं शिक्षण पद्धती चांगली होती असं म्हणतात, वर्तमान शिक्षण पद्धती ही अतिशय वाईट आहे, चुकीची आहे, कुचकामी आहे असं ठरवण्यासाठी ही सगळी सिच्युएशन निर्माण केलेली आहे। असंख्य संस्था, कॉलेजेस, शाळा बंद पडण्याचा प्रकार घडलेला आहे आमच्या देशामध्ये। आणि हे का होतंय? लोकांच्या मनामध्ये अशा प्रकारची एक इमेज तयार केली गेली आहे शिक्षण व्यवस्थेची, की सध्याचं शिक्षण हे कुचकामी आहे। आणि हे लोकांनी खरं वाटायला लागलं, आता लोकांना खरं वाटायला लागलेलं असल्यामुळे मग बरेचसे लोक असं समजतात की काय उपयोग आहे, जास्त शिकून नाही तर नोकरी मिळत नाही, म्हणजे आपोआप स्पर्धा कमी झाली। आणि म्हणून सरकारच्या द्वारे अशा प्रकारचा प्रचार केला जातो की ही शिक्षण पद्धती आता आउटडेटेड झालेली आहे, चांगली नाही आहे, हे दर्जेदार शिक्षण देत नाही आहे, म्हणून मग नवीन शिक्षण पद्धती आणायची आहे। आणि म्हणून तो कस्तुरी रंगन आयोग स्थापन केला आणि तो अहवाल सादर केला। त्या कस्तुरी रंगन आयोगामध्ये त्यात दुसरी सुधारणा केल्या आधीच्या याच्यामध्ये, आणि तोच सबमिट केलेला आहे, तयारच होता तो सगळं, पाठ्यपुस्तक सुद्धा तयार आहे। आम्ही तर आता भाषणं करून राहिलो, आंदोलन करून राहिलो, पण त्यांचं सगळं प्रकरण तयार आहे बिलकुल, ते लोक लगेच लागू करणार आहेत। पण हे सगळं होत असताना आपण त्या शिक्षण पद्धतीमध्ये ज्या ज्या काही गोष्टी आणल्या जातील त्या गोष्टी ऑलरेडी त्यांनी अंमलबजावणी करायला सुरुवात केलेली आहे। ही अंमलबजावणी करत असताना जसं द्रोणाचार्याचं उदाहरण दिलं, मी तो छोटीशी गमतीची गोष्ट सांगतोय की द्रोणाचार्याची शाळा फार चांगली होती असं म्हणतात, सध्याचं शिक्षण कुचकामी आहे, मग प्राचीन काळातली शिक्षण पद्धती फार चांगली होती आमच्या देशातली, फार उदात्त अशी संकल्पना होती, अशा प्रकारचा त्यांनी प्रचार करायला सुरुवात केलेली आहे। आणि म्हणून प्राचीन काळातलं उदाहरण सांगायचं, कोणती शिक्षण पद्धती, काही काही विद्यापीठांमध्ये सरकारी परिपत्रकाने पौराणिक कथांची पुस्तकं, धार्मिक पुस्तकं पुरवण्याचं काम सुरू झालेलं आहे। जर बारकाईने तुम्ही काही गोष्टी वाचत असाल, निरीक्षण करत असाल, तर आपल्या महाराष्ट्र सरकारने सुद्धा केलेलं आहे ते काम। मग ही प्राचीन काळातली पद्धती कोणती? तर बौद्ध शिक्षण पद्धती विसरून जातात, कारण इसवी सन पूर्व 563 मध्ये बुद्धाचा जन्म झाला, ते 500 वर्षापूर्वीचे, आणि नालंदा विद्यापीठ हे 1200 मध्ये नष्ट झालं, म्हणजे 1200 वर्षापर्यंत बौद्ध शिक्षण पद्धतीचा या देशात प्रभाव होता। मध्यंतरी भिक्खूची कत्तल झाली असेल, उद्ध्वस्त झाले ते विद्यापीठ, स्तूप वगैरे, तरी 1200 वर्षापर्यंत या देशात कुठे ना कुठे बौद्ध शिक्षण पद्धती अस्तित्वात होती। ते 500 आणि हे 1200 वर्ष असे एकूण 1700 वर्षाचा काळ विसरून जातात आणि डायरेक्ट जंप मारतात वैदिक एज्युकेशन सिस्टीमवर। मग द्रोणाचार्याची आठवण येते, मग द्रोणाचार्याची शिक्षण पद्धती चांगली होती असं म्हणतात का? ठीक आहे, मान्य आहे, आम्ही थोड्या वेळासाठी मान्य करतोय। मग सांगा बरं, द्रोणाचार्याच्या शाळेमध्ये किती विद्यार्थी होते? मी अनेक प्रश्न विचारतो सर, द्रोणाचार्याच्या शाळेमध्ये किती विद्यार्थी होते? तर याचं उत्तर वेगवेगळे सांगतात लोक, माझं उत्तर 107 आहे, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे, कोणी असतील अजून जास्तीचे विद्यार्थी मला माहित नाही। 100 कौरव होते, 5 पांडव होते, 2 एक अश्वत्थामा होता आणि 1 कर्ण होता, असे 107 लोकांचा क्लास होता त्याचा। या 107 लोकांच्या क्लास मधले किती लोक चारित्र्यवान निघाले? जनमानसामध्ये एक कल्पना रुढली आहे का, पण 5 पांडव फार चांगले होते आणि सारेच्या सारे कौरव बदमाश होते, मग किती टक्के निकाल लागला होता? याला तुम्ही चांगली शिक्षण पद्धती म्हणताय?
प्राचीन काळातली शिक्षण पद्धती फार चांगली होती, म्हणजे आमच्या शिक्षण शास्त्रात बीएड बीएड एमएडला आणि सगळ्या याच्यामध्ये शिक्षण शास्त्राच्या अभ्यासक्रम शिकवलं जातं. मी विरोध केला होता नागपूर विद्यापीठाचा अभ्यासक्रम तयार करताना. नवीन नवीन आलो होतो इथे 2001 मध्ये, अभ्यासक्रमाची समिती स्थापन केली गेली होती, त्याच्यामध्ये मी एक मेंबर होतो. त्यावेळेस मी विरोध केला होता की प्राचीन शिक्षण शिक्षण पद्धती म्हणजे काय डिफाईन करा म्हणलं. आधी हे डिफाईन केल्याशिवाय तुम्हाला या देशामध्ये मूल्य शिक्षणाची संकल्पना रुजू कशी येणार नाही. त्यावेळेस मी त्यांना बौद्ध शिक्षण पद्धती वेगळी काढायला सांगितली, वैदिक शिक्षण पद्धती वेगळी काढायला सांगितली होती. पण एकटा पडलो मी तिथे शिक्षण शास्त्राच्या याच्यामध्ये. कोणत्या शिक्षण शास्त्रातले प्राध्यापक आहेत? माझं काही फारसं चालत नव्हतं तिथे. आणि त्याच्यामुळे बरेचदा मग डावलण्याचा प्रयत्न करतात, मग बोलवत नाही कोणत्या कॉन्फरन्सला आणि कुठल्या परिषदेला. तर असं होतं हे द्रोणाचार्याच्या शिक्षण पद्धती पुन्हा जर आणायची असेल तर हे त्यांचे डावपेच ज्या पद्धतीनं ते सक्सेसफुल होत आहेत. म्हणून आता प्रश्न असा आहे की आता आपण आंदोलन करून हे साध्य होईल काय? माझं स्पष्ट मत आहे की त्यांनी प्रोसेस चालू केलेली आहे, अंमलबजावणी सुरू केली, याच्या आधीच सुरू झालेली आहे. फक्त आपल्याला ते माहीत होते, फक्त कागदोपत्री शिक्का मुक्त व्हायचा आहे. पाठ्यपुस्तकाची टेक्स्टबुकचे मी कव्हर पेजेस सुद्धा मी व्हॉट्सअप आणि फेसबुकवर मी टाकली होती. म्हणजे पाठ्यपुस्तकही तयार झालेले सवलती आरक्षण वगैरे हे मुद्दे तर आहेतच, त्याच्यावरती तर वाचितही केले नाही. वडेसर सरांनी सांगितलं की त्याच्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा कुठे नाही काही नाही, हे सगळेच सगळं ठीक आहे. पण सर्वात महत्वाची गोष्ट या देशामधल्या लोकांची मानसिकता घडवायची असेल, या देशामध्ये चारित्र्य संपन्न पिढी घडवायची असेल, मूल्य शिक्षणाची योजना राबवायची असेल, तर तुम्हाला बौद्ध शिक्षण पद्धतीशिवाय पर्याय नाही आहे. नाही तर या देशामध्ये हे जे काही गैरप्रकार चाललेले धर्माच्या नावावर जातीच्या नावावर दंगली होत आहे, गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे आणि गुन्हेगारांच्या वर्चस्वाखाली सगळं राजकारण चालत आहे. याला कारण असं आहे की या देशाच्या शिक्षण पद्धतीमधून कधीच चारित्र्य संपन्न पिढी घडलेली नाहीये. आणि म्हणून अभ्यासक्रमावरती जिथे अभ्यासक्रम तयार केले जाते, जिथे पाठ्यपुस्तकं तयार केली जातात, ते पाठ्यपुस्तक तयार करणाऱ्यांच्या मंडळामध्ये तुम्ही पहा, पाठ्यपुस्तकाची एक समिती असेल दुसऱ्या पेजवरची, त्याच्यात कोणते कोणते लोक असतात पहा. मग इकडे कुठे लक्ष आहे का आपलं? आम्ही पुस्तक मोर्चा काढत आंदोलन करत तिथे घुसा. तुमच्या माहितीसाठी सांगतो, सेंट्रल गव्हर्नमेंटला मी ऑगस्ट महिन्यात मागच्या वर्षाच्या 16 पानाचं लेटर पाठवले सर, कशा प्रकारची शिक्षण धोरण असावं, काय काय सुधारणा करायला पाहिजे. 16 पानाचं लेटर एचआरडी मिनिस्टरला मी पाठवलेलं आहे. त्या मला माहिती आहे त्याच्यावर काही ऍक्शन होणार नाही आहे. 1 लाखापेक्षाही अधिक अशा प्रकारच्या सुद्धा शिफारशी सुधारणा आलेल्या आहे असं एचआरडी मिनिस्ट्रीचं म्हणणं आहे. त्यातलं मी एक, काही वेगळं नाही, काही होणार नाही आहे. ते सगळे पासून कचरे जमा होतील, त्यांना जे करायचे तेच करणार आहे. राहिला प्रश्न आता योगायोगाने इथे काँग्रेसचं सरकार आणि शिवसेनेचं सरकार आलं, बीजेपी सरकार नाही आलं, तर त्याच्यामुळे थोडीशी माझी अशा पल्लवी झाली. आणि मग मी सुद्धा माझ्या व्यक्तिगत त्याच्यावरती प्रयत्न, आम्ही बुद्धविहार समन्वय समिती वंदना संघाच्या मदतीनं तर आंदोलन चालूच आहे, पण व्यक्तिगत पातळीवरती मी नाना पटोलेंना लेटर पाठवलं. हे अशी केंद्रामध्ये जे धोरण लागू होणार आहे ते जसंच्या तसं स्टेटमध्ये लागू करू नका, त्याच्यासाठी राज्यस्तरीय शिक्षण समितीची स्थापना करण्यात यावी आणि त्या शिक्षण समितीच्या शिफारशीनुसार योग्य त्या सुधारणा करण्यात याव्या. अशा प्रकारे आपले आमदार प्रकाश गजभिये यांना एक लेटर दिलं, वर्षात एक गायकवाडपर्यंत लेटर पोहोचेल अशी व्यवस्था केलेली आहे. आमचे इथे मित्र बसलेले गाडे साहेब त्यांनी सुद्धा आपल्या कास्टलाईनच्या लेटर हेडवरती डॉक्टर गोटेनाच घेऊन टाका म्हणता समितीवर अशी शिफारस करून टाकली. मी जाईल किंवा नाही हे काही सांगू शकत नाही, पण तसे माझे प्रयत्न आहेत. हे सगळं करत असताना एकीकडे आपला आंदोलनाचा आणि संघटनांचा वेगवेगळ्या लोकांचा सुद्धा छंद पाठपुरावा जर मिळाला तर याला अजून बळकटी मिळेल असं मला वाटतंय. आजच मंत्री लोकांची बैठक होती 16 तारखेला तिथे मंत्रालयामध्ये, अजूनपर्यंत माझ्यापर्यंत त्याचा काय अहवाल आला नाही, नाहीतर तुम्हाला सांगितलं असतं. कदाचित ते उद्यापर्यंत मला मिळेल सकाळपर्यंत किंवा आज रात्री मिळेल. तर हे सगळ्याच्या सगळं इथे ना राज्यस्तरावरती शिक्षण समिती स्थापन करून किमान महाराष्ट्र राज्य पूर्तता होईना, काही सुधारणा करता येतात का, अशा प्रकारचा प्रयत्न माझ्या व्यक्तिगत पातळीवरती मी करत आहे. किती यश मिळते हे मी काही सांगू शकत नाही, परंतु अशा प्रकारचा प्रयत्न केला आहे. मला थोडीशी आशा आहे काही ना काही होईल म्हणून. असो, तर मला वाटते अध्यक्ष म्हणून काही जास्त मी लांबून बरोबर नाही आहे,
दोन तासाचा पीरियड जरी असला तरी मी इथं थोडक्यात मध्ये आटोपत घेतोय आणि गणर गुरुजीने सत्य ताकीद दिली होती की जास्त बोलायचं नाही म्हणून थोडंसं मी याच्याबद्दल सांगेन की आता हे शिक्षण धोरण जर लागू झालंच तर आपण इथे जेवढे लोक उपस्थित आहेत हे सगळे सुज्ञ मंडळी असं मी समजतोय. ह्या सुज्ञ मंडळीची जबाबदारी काय आहे? आतापर्यंत जे घेत झालं नाही झालं तर सोडून देऊया, पण इथून पुढे तरी ज्यांच्या ज्यांच्याकडे व्यवस्था असेल प्रोव्हिजन असेल त्यांनी त्यांनी संस्था निर्माण कराव्यात आणि शाळा काढाव्यात आणि आपल्याला पाहिजे तसं धोरण राबवावं. कारण प्रायव्हेट शाळा झाल्या अभ्यासक्रम ठरवण्याचा अधिकार तुम्हाला आहे, फीस घेण्याचा अधिकार तुम्हाला आहे, मग तुम्हाला तुमच्या पद्धतीची शिक्षण पद्धती काय राबवायची आहे ही तुम्हाला संधी या नवीन शैक्षणिक धोरणातून सुद्धा मिळणार आहे हे आपण लक्षात घ्या. म्हणजे आहे त्याचाही फायदा कसा घ्यायचा हे आपल्याला ठरवतायला पाहिजे. फक्त आपली प्रवृत्ती पाहिजे तशी करण्याची, नाही तर आम्ही तर फक्त लग्नावरती लाखो रुपये खर्च करतो हळदीच्या कार्यक्रमात साक्षीगंधाच्या कार्यक्रमात, पण एखादी संस्था विकसित करावी हे मात्र आम्हाला समजत नाही. कशासाठी हे करतोय सगळं? काल परवा ते ऍक्सिडेंट झाला वरडाचा, मिले ना लाखो रुपये खर्च करू करून रात्रभर जागरण करतात, रात्रभर नाचत राहतात, काय होणार आहे त्याचे परिणाम? म्हणजे लग्न एका दिवशी एकच वेळा होते आणि हे असं झालं म्हणजे हे एकच वेळा होते ना, ऍक्सिडेंट किंवा वारंवार होतात ना. आणि समजून घ्या जरा वास्तविक चित्र काय आहे जीवनाचं, मानवी जीवनाचं, हे शिक्षणातून शिकवलं गेलं पाहिजे, हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि अशा प्रकारचा अभ्यासक्रम, अशा प्रकारची पाठ्यपुस्तकं, अशा प्रकारचे पाठ्यक्रम आणि पाठ जर आपण शिकवले गेले मुलांना तर निश्चित संपणे सांगतो की पुन्हा या देशामध्ये ज्या बौद्ध शिक्षण पद्धतीनुसार जे चरित्र्यवान शीलवान लोक तयार होत होते ती पद्धती पुन्हा येऊ शकते, अन्यथा नाही. कारण शिक्षक सुद्धा बोगस आहे, ते लक्षात घ्या. आजकाल बीएड सगळ्या कॉलेजमध्ये क्लासेस होत नाही, शिक्षक शिकवत नाही, मुलं जात नाही. मी अलीकडे आता काही मुलांना जर विचारलं की बाबा कुठे ऍडमिशन घेतली तर ते ट्युशन क्लासचं नाव सांगतात, कॉलेजचं नाव नाही सांगत. मला गंमत वाटली, म्हणजे ट्युशन क्लास म्हणलं तू कोणत्या शाळेत ऍडमिशन, कुठल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली, त्याला कॉलेजचं नाव नाही आठवत. अरे हे काय चाललंय या देशामध्ये? आणि अरे या नवीन शैक्षणिक धोरणानं काय होईल कोण आपण अंदाज बघतो? कारण ते झालेलं आहे ऑलरेडी. सगळी भयानक परिस्थिती आहे शिक्षणाच्या संदर्भामध्ये. आणि सर्व समस्यांचं जर मूळ कोणतं कारण असेल तर ते फक्त शिक्षक आहे, लक्षात ठेवा शिक्षण आहे. म्हणून शिक्षणाकडे आपलं कायमच दुर्लक्ष झालेलं आहे. योगायोगानं यावेळेस का होईना आपले डोळे उघडलेले आहे, आपल्याला दिसायला लागलं आहे, आपल्याला कळायला लागलं, त्याच्यामुळे आपण सुज्ञ नागरिक म्हणून या दिशेनं विचार करूया, या दिशेनं पाऊल टाकूया. आणि नुसता विचार करूया नाही, त्याच्यावरती काय होईल शक्य होईल ते आपण आंदोलन करूया, या दिशेनं आपले प्रयत्न असले पाहिजेत. आपण मला शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आपण उपस्थित राहिला, अधिक वेळपर्यंत उपस्थित राहिला त्याबद्दल आपण सर्वांना धन्यवाद देतो. आणि विशेषतः मी गणपतीला धन्यवाद देतो. जय भीम, जय भारत.